प्रेक्षकहो नमस्कार, विश्वशांती दर्शन या चॅनलकडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा। प्रेक्षकहो अध्यात्म आणि विज्ञानाच्या या ज्ञान मंदिरात विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या ध्यासभूमी ध्येयभूमीत मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। डॉक्टर ज्योती रहाळकर यांनी केलेल्या कविता आपण सणतेजाचा या कार्यक्रमातून पाहणार आहोत। काजळ काळ्या रात्री लात्या लखलख करण्यासाठी, काजळ काळ्या रात्री लात्या लखलख करण्यासाठी, दीप पंक्ती घेऊन सजली आली दिवाळी आली। कोनाड्यातून शोभे पणती, कोनाड्यातून शोभे पणती, आकाश कंदील दारी डुलती। कोनाड्यातून शोभे पणती, आकाश कंदील दारी डुलती। रंगीत रंगीत रांगोळ्यांची शोभा अवती भवती, रंगीत रंगीत रांगोळ्यांची शोभा अवती भवती। तुम्हा आम्हाला प्रिय वाटे ती, आली दिवाळी आली। अति आनंदे जीवजी रमवी, अति आनंदे जीवजी रमवी, स्नेह भावतो संतत रुजवी। अति आनंदे जीवजी रमवी, स्नेह भावतो संतत रुजवी। झगमगीत ती अति आवडीची सुंदर सुंदर न्यारी, झगमगीत ती अति आवडीची सुंदर सुंदर न्यारी। मिष्टान्नाची घेऊन थाळी आली दिवाळी आली, आली दिवाळी आली। धन्वंतरी नमस्तुभ्यं वैद्य सम्राट शुभंकर, देही मे दीर्घमायुष्यं सर्व व्याधी विनाशकं, अशी धन्वंतरींची प्रार्थना करून धन्वंतरी पूजन करावयाचा दिवाळीचा आजचा दुसरा दिवस। आयुर्वेदाचे प्रवर्तक धन्वंतरी यांचा जन्मही आजच्याच दिवशी झाल्याची कथा आहे। म्हणूनच वैद्य लोक आजच्या दिवशी धन्वंतरींची पूजा जयंती साजरी करतात। यमराजानं आपल्या दूतांना या दिवशी जो दीप दान करेल त्याला अपमृत्यू येणार नाही असं सांगितल्याची पुराणात कथा सापडते। म्हणूनच या दिवशी मंगल स्नान करून दीप लावतात। सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं जीवन लाभावं अशी कामना दिवाळीच्या सणाच्या रूपानं व्यक्त केली जाते। असं जीवन समृद्ध लाभण्याकरता बुद्धी आणि धन जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आपलं आरोग्य देखील। समुद्र मंथनातून आरोग्याची देवता मानल्या गेलेल्या धन्वंतरींचा पाचवे रत्न म्हणून लाभ झाला। या धन्वंतरींचा हा उत्सव म्हणजेच आज असणारी धनत्रयोदशी। आजच्या काळापेक्षा पूर्वीच्या काळी अपमृत्यूचं भय हे अधिक जास्त होतं। सामान्य आजारानं किंवा सर्पदंशासारख्या अनेक आजारांनी माणसे दगावली जात असत। यम ही मृत्यूची देवता, त्याची अवकृपा होऊ नये म्हणून दक्षिणेकडे तोंड करून यमाला दीपदान आज करतात। इतर वेळी मात्र दक्षिणेकडे तोंड करून दीपदान करणं हे अशुभ मानलं जातं। एक दीप तो लावू आपण, एक दीप तो लावू आपण, प्रथम हृदयी अपुल्या। एक दीप तो लावू आपण, प्रथम हृदयी अपुल्या। नित्य राहुदे प्रकाश ज्याचा, मंद मंद उजळसा। जाने दिसतील किलमिशेती, जाने दिसतील किलमिशेती, मनामधली ऐसी। जाने दिसतील किलमिशेती, मनामधली ऐसी। साफ सफाई करताना जी नकळत राहून गेली। मंद तेवत्या ज्योती वरत्या, मंद तेवत्या ज्योती वरत्या, फुंकर हो श्वासांची। मंद तेवत्या ज्योती वरत्या, फुंकर हो श्वासांची। ठेविल तिजला सचेत आणि टपोर झगमगती। त्या ज्योतीला इंधन म्हणून, त्या ज्योतीला इंधन म्हणून, स्नेह देऊया ऐसा। त्या ज्योतीला इंधन म्हणून स्नेह देऊया ऐसा। ज्या योगाने तेवत राहील दीप अंतरीचा, दीप अंतरीचा। पद्म पुराणानुसार अपमृत्यूच्या विनाशाकरता दीप लावावेत असं म्हटलं जातं। या सणाला देखील कृषी संस्कृतीचा आधार असल्याचं दिसून येतं। पाऊस काळामध्ये केलेली पेरणी आणि मशागतीमुळे शेतात पिके यावेळी डोलू लागलेली असतात। शेतकऱ्यांसाठीच हेच त्यांचं धन असतं। या दिवशी घर सारवली जातात,
घरातील मोठी माणसं संध्याकाळी अंघोळ करून घरातील धने, जुने दागदागिने, सुवर्ण, रौप्य, रत्न आणि काही धन अशांची पूजा करतात। दिवाळीचा हा खरा पूर्वारंभ। धनाची पूजा केल्यानंतर गुळधान्याचा नैवेद्य दाखवून धन्वंतरी आणि धनाला नमन करून तिच्या पुढे दीप लावून आजच्या या भागात आपण आरोग्यपूर्ण जीवनाचा निश्चय करूयात। आरोग्याला घातक अशा व्यसनांचा त्याग करा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि ही दिवाळी पर्यावरण पूरक अशीच साजरी करा। अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया, चक्षुर उन्मिलितम तस्य दीपाय नमो नमः, तस्य दीपाय नमो नमः। शुभ दीपावली।